अ अ आई म म मक्का काय आठवलं का गाणं पण मला गाणं नाही आठवलं मक्का बघून मला रेसिपीज आठवल्या आणि त्याच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते पण एक नाही दोन 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 रेसिपीज नमस्कार मी शराका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते पहिली रेसिपी आहे कॉर्न कटलेट ती मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे आधी दाखवणार आहे मक्क्याचे पराठे कॉर्न पराठा आता तुम्ही विचार करत असाल की पहिली रेसिपी नंतर का दाखवणार याचं कारण आहे कॉर्न कटलेट बघून तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून सबस्क्राईब न करता निघून जाणार कॉर्न कटलेट तर मी दाखवणारच आहे आधी कॉर्न पराठा बघा चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉर्न कटलेटची रेसिपी लगेच बघा चला तर मग सुरू करूया कॉर्न पराठा हे बघा त्यासाठी घेतले मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात दुसरं कोणतंही पीठ ऍड केलेलं नाही आहे गव्हाचं पीठ जेणेकरून आपण जर नाश्त्याला हे कॉर्न पराठा बनवले त्याच्यासोबत गव्हाचं पीठ म्हणजे चपातीचं पीठही आपल्या पोटात जाईल त्यामुळे मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे लाल तिखट घेतलं एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलं मी इथे तुम्ही हिरवी मिरची वाटूनही वापरू शकता जसं तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही तिथे वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं मी इथे हे बघा मीठ घेतल्यानंतर हा थोडा ओवा घेतला मी आणि त्याला असं हातावर चोळून छान त्याला असं बारीक करून त्यात टाकला हे असं पराठा वगैरे आपण खातो तर ते पचायला हेवी असतं त्यामुळे ज त्यामुळे मी त्यात ओवा टाकते जेणेकरून त्यामुळे पोटनीट साफ होतं आणि थोडं एक पळी तेल मी त्यात टाकलं तेल टाकून पुन्हा सर्व एकजीव करून घेतलं तेल आणि पूर्ण मसाले त्या पिठात एकत्रित होईल असं सगळं एकत्र करून थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ मळायला घेतलं हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं एकदम आपण जर पाणी टाकलं तर ते पराठ्याचं पीठ पातळ होऊ शकतं आपल्याला घट्ट असं पीठ पाहिजे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलं व्यवस्थित एकत्र केलं हे बघा तुम्ही बघू शकतात मी किती छान घट्ट असं हे पीठ मळलेलं आहे हे पीठ मळल्यानंतर त्याला साईडला एखादा कपडा किंवा झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं जेणेकरून ते छान मुरेल ती खटमीट सर्व त्यात एकत्रित होईल म्हणून हे साईडला ठेवून द्यायचं आणि हे बघा हे मक्याचे दाणे आहेत मी त्यात थोडे वटाने ॲड केले माझ्याकडे जे अवेलेबल होते ते वटाने ॲड करून मी त्याला दहा ते पंधरा मिनटं असं उकळून घेतलं उकळून घेतल्यानंतर ते छान असे शिजले बघा त्यानंतर एक बटाटा मी त्यासोबतच उकडायला टाकला होता तो उकडल्यानंतर त्याचा मी असा बारीक किस करून घेतला आणि हे बघा हे गाजर माझ्याकडे होतं एक गाजरचा किस करून घेतला मी त्यानंतर कांदा दोन बारीक चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली हे बघा त्यानंतर हे जे वटाणे आणि मक्कीचे दाणे होते हे मी वाटण्यासाठी घेतले मिक्सरमध्ये हे छान वाटून घेऊया याला जास्त बारीक नाही वाटायचं थोडं जाडसरच वाटण करायचं याचं तर चला हे वाटून घेते मी आधी हे वाटण्यासाठी याच्यात अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे त्याला पाण्याची गरजही पडत नाही वाटताना ते इझिली वाटलं जातं हे बघा हे वाटल्यानंतर असं कलरफुल दिसतं छान हिरवं आणि पिवळं मिक्स कलर दिसतात हे बघा हे वाटून झालेलं आहे आता आता याच्यामध्ये मी ॲड करते आहे हा बारीक चिरलेला कांदा हा बारीक किसलेला गाजर मी त्यात टाकला मित्रांनो इथे मी थोडी हिरवी मिरची टाकली आहे आणि ही कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर हे बघा ही कसुरी मेथी होती अवेलेबल तीही मी त्यात टाकली त्याच्याने चव अजून छान येईल त्यामुळे मी ती कसुरी मेथी घेतली त्यानंतर हा बारीक किसलेला बटाटाही मी त्यात टाकला त्यानंतर हे बघा मी सर्व हे एकजीव करून घेतलं आणि त्या चवीनुसार मीठ टाकलं मी मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं पूर्ण मसाला एकत्र करून हा साईडला ठेवला आता हे जे पीठ मी मळलेलं होतं त्याचे बघा असे छान असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि एक एक असं पीठ लावून मी त्याला व्यवस्थित असं चपातीसारखं लाटलं ला। हे जास्त जाडसर असे लाटायचे नाही आहेत पातळ असं लाटायचं आहे जेणेकरून आपण जे हे मिश्रण त्यात स्टफिंग करू ते व्यवस्थित भाजलं जाईल यासाठी पातळशी या ही या पिठाची चपाती लाटायची आहे हे बघा पातळशी ही चपाती मी लाटली आहे आता त्यात हे स्टफिंग करूयात हे बघा पातळ चपाती लाटून झालेली आहे आता त्यात स्टफिंग भरूया हे बघा थोडंसं असं मी घासभर असं स्टफिंग घेतलं त्यात भरण्यासाठी जास्त घ्यायचं नाही कारण आपल्याला हे पसरून टाकायचं आहे पातळ असं स्टफिंग करायचं आहे जाडसर नाही करायचं कारण जाडसर जर केलं तर पराठा हा भाजला जाणार नाही त्यामुळे स्टफिंग थोडंच घ्यायचं आणि त्याला असं सगळीकडे पसरून पातळ असं करायचं ते झाल्यानंतर हे बघा मी याला साईडने असं फोल्ड करून घेतलं साईडने फोल्ड करून तिथे पाणी लावून मी या साईडने देखील फोल्ड करून याला त्रिकोणी आकार दिला हे बघा पाणी लावून असं साईडने फोल्ड करून त्रिकोणी आकार दिला मी तुम्ही कोणत्याही शेपमध्ये आकार देऊन असं स्टफिंग करून करू शकता हे केल्यानंतर हे मी टॅप करते हातानेच याला लाटण्यानंतर आपल्याला लाटायचं नाही आहे जेणेकरून तो करतो ते जे स्टफिंग करतोय ते बाहेर येणार नाही असंच यासाठीच एक आधीच चपाती मी पातळ लाटून घेतली आहे हे बघा असं व्यवस्थित मी पॅक करून घेतलं आणि थोडंसं नंतर खाली पिठभूर भरून पुन्हा त्यावर तो पराठा ठेवून हलकंसं असं लाटणं फिरवून घेतलं ला। जेणेकरून हे व्यवस्थित सगळीकडे जाईल जास्त जोरात जास्त जोर लावून असं हे नंतर लाटायचं नाही आहे हे झाल्यानंतर लगेचच मी तवा गरम करायला ठेवला तवा हा छान तापू दिला आणि थोडंसं साईडने तेल टाकून हा पराठा शेकण्यासाठी टाकला हे बघा एका साईडने व्यवस्थित छान शेकून घ्यायचा पराठा एक दोन ते ती तीन मिनिटात लगेचच शेकून होतो आणि मग पलटी करून त्याला दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित शिकायचा दुसऱ्या साईडनेही मी थोडंसं असं तेल टाकलं आहे जास्त तेलाचा जा वापर नाही केला आहे बघा व्यवस्थित साईडने शेकून घ्यायचं आहे जेणेकरून चपातीही शेकली जाईल आणि आतलं स्टफिंगही व्यवस्थित शिजेल हे बघा दोन्ही साईडने मी व्यवस्थित हा पराठा असा भाजून घेतला आहे खूप छान भाजला आहे आणि मस्त खमंग वास सुटला आहे हे बघा किती छान पराठे झाले आहे हे त्यासोबत मी दही आणि ग्रीन चिली सॉस घेतला आहे तुम्ही हा पराठा कशासोबतही खाऊ शकता कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता तसं तर हा पराठा नुसताही खाल्ला तरी छान चविष्ट लागेल कारण आता ऑलरेडी ती मीठ सर्व टाकलेलं आहे इथे मी दयासोबतच खाल्ला होता खूप टेस्टी लागला खमंग आणि खुसखुशीत हा पराठा होता बघा किती खमंग खुसखुशीत आणि टेस्टी पराठे झाले आहे हे नुसतं पाहून मन नका भरू हे पराठे असेच नक्की करून बघा आणि कसे लागतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर चला आता वळूया पुढच्या रेसिपीकडे कॉर्न कटलेट पण सबस्क्राईब केलं का तुम्ही नाही ना मग आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि मग कॉर्न कटलेटची रेसिपी बघूयात ठीक आहे रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी मक्याचे दाणे घेतले हे मक्याचे दाणे छान उकडून घेतले मक्याचे दाणे उकडताना त्यात मी बटाटा काप करून टाकला होता जेणेकरून त्याच्यासोबत तोही उकडला जाईल त्यानंतर हे बघा या मक्याच्या दाण्याचं मी वाटण करून घेतलं असं जाडसर वाटण केलं जे आपण पराठ्यासाठी वाटण केलं होतं त्याच टाईपचं वाटण करून घेतलं आणि हा बटाटा त्याचं बारीक असा किस करून घेतला उकळलेला बटाटा ह्या कच्च्या बटाट्याचा किस नाही करायचा आहे उकळलेल्या बटाट्याचा असा बारीक किस करून घेतला आणि दोन कांदे घेतले छोटे त्याचे बारीक काप केले आणि हिरवी मिरची दोन ते तीन हिरवी मिरची घेतल्या इथे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता जसं तुम्हाला तिखट हवं असेल चवीनुसार तसं तुम्ही तिखट घेऊ शकता त्यानंतर कोथिंबीर घेतली कोथिंबीर थोडी जास्तच घेतली मी थोडी जास्त कोथिंबीर टाकली की या कटलेटला छान चव येते हे ये बघा मक्याचं वाटण किसलेला बटाटा कांदा हिरवी मिरची हे सर्व मी एकत्रित घेतलं आणि त्यात घेतलं थोडीशी हळद अर्धा चमचा हळद घेतली थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं हे सर्व टाकल्यानंतर त्यात मी कोथिंबीर टाकली हे बघा छान बारीक कट करून घेतली होती कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर हे सर्व मी एकजीव करून घेतलं व्यवस्थित एकजीव केलं जेणेकरून त्यावर टाकलेले मसाले हे सगळे एकत्रित होतील असं पूर्ण एकजीव करून मी एक पाच मिनटासाठी फक्त मी साईडला ठेवलं हे बघा छान हे असं एकत्रित करून घेतलं यात मी थोडाही पाण्याचा वापर केला नाही सर्व एकजीव करून घेतलं आणि त्याचे हातावर घेऊन असे छान चौकन शेपमध्ये छोटे छोटे गोळे करून घेतले त्यानंतर इकडे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते छान गरम होऊ दिलं ते थोडंसं असं दाना टाकून बघितलं त्या मक्याचा तो तळतोय की नाही म्हणजे तेल गरम झालं की नाही आपल्याला कळेल हे कटलेट असे चौकोन हातावर घेऊन हातावर करून मी त्याला थोडा रवा रवा लावला आणि हे बघा तळण्यासाठी टाकले तुमच्याकडे तांदळाचं पीठ किंवा आररोट असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता हे बघा छान असे हे खरपूस तळून घ्यायचे दोन्ही साईडने हे बघा किती सुंदर असे हे कटलेट होतात हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे मस्त फ्राय करून घ्यायचे खमंग असा वास सुटला आहे आणि ह्या वासामुळे आता मलाही भूक लागली आहे बघा किती छान झाले आहे याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप झटपट आणि कुरकुरीत अशी होणारी ही कटलेटची रेसिपी आहे छान सोनेरी असा रंग आला आहे खमंग वास सुटला आहे आणि या वासामुळे मला भूक लागली आहे तर मी आता खायला बसणार आहे त्यामुळे व्हिडिओ इकडेच थांबवते तोपर्यंत तुम्हाला जे काम दिलं आहे ते तुम्ही विसरू नका नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अशीच रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करा धन्यवाद